तर लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे हे मस्त असे मोदक बनवणार आहोत. मोदक तर आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवत असतो. या आधी सुद्धा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाच्या रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहेत. जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. तर आज आपण इथे हे मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपे आहेत, अगदी झटपट बनून तयार होतात आणि चवीला म्हणाल तर अगदी बाजारात विकत मिळतात तसेच हे लागतात. पटकन रेसिपी सुरू करूयात. तर रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवरती पल्स मोडवर फिरवून घ्या. शक्यतो आपल्याला बारीक रव्याचाच मोदक बनवण्यासाठी वापर करायचा आहे. आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झालं की आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर रवा आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मग रव्याला आपल्याला मध्यम गॅसवरती हलकासा सुगंध येईस तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. रवा भाजत असताना याला खूप जास्त डार्क रंगावरती आपल्याला भाजायचं नाहीये. हलकासा रंग बदलेस तोपर्यंत रवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये तूप वगैरे काहीही घातलेलं नाहीये. रवा आपल्याला असाच ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. तर हे बघा, जवळपास 2 ते 3 मिनिटं रव्याला मी छान असं ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. यातलं थोडंसं मॉइश्चर कमी झालं की मग आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. तर इथे बघा, मी 1/2 कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. तूप घेताना आपल्याला तूप वितळलेलं घ्यायचं आहे. घट्टसर तुपाचा वापर करायचा नाहीतर आपला तुपाचा अंदाज चुकू शकतो. तर यापैकी बघा, मी अर्धच तूप इथे वापरलेलं आहे. सगळं तूप एकाच वेळेला यामध्ये घातलेलं नाहीये. तूप घातल्यानंतर याला पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर खूप जास्त डार्क रंगावरती रवा आपल्याला भाजायचा नाही, तर हलक्याशा बदामी रंगावरती आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, रव्याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि रवा सुद्धा थोडासा फुलला गेलेला आहे. आता शिल्लक राहिलेलं तूप सुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घेणार आहोत. तर हे बघा, जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. रवा मी मध्यम गॅसवरती सतत एकसारखा हलवत छान असा भाजून घेत आहे. त्यानंतर तुम्ही इथे रवा बघू शकता, छान फुललेला आहे आणि हलक्याशा गुलाबी रंगावरती रवा मी चांगला भाजून घेतलाय. रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंध सुद्धा येतोय, म्हणजेच आपला रवा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे. खूप जास्त याला करपू द्यायचं नाही किंवा खूप जास्त लालसर रंगावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा नाही, तर असा हलकासा बदामी रंगावरतीच रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर या इथे आपला रवा भाजून झालेला आहे. आता इथे मी घेतलेला आहे 1/2 कप सुक्या खोबऱ्याचा केस, जो बाजारामध्ये आपल्याला सहज मिळतो. तर हा 1/2 कप सुक्या खोबऱ्याचा केस मी यामध्ये घातला आणि याला फक्त आपल्याला 1 मिनिट भरासाठी रव्यासोबत परतून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याचा केस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा केस भाजत असताना आपल्याला खूप जास्त गॅस मोठा सुद्धा करायचा नाही, कारण सुक्या खोबऱ्याचा केस अगदी पटकन भाजला जातो, लगेच तो लालसर होतो. त्यामुळे मंद गॅसवरती याला 1 मिनिट भरासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे. रवा आणि सुक्या खोबऱ्याचा केस छान असा भाजून घेतला. आता हे बघा, इथे मी घेतलेली आहे 1/2 कप इतकी मिल्क पावडर, जी बाजारामध्ये आपल्याला सहज मिळून जाते. मिल्क पावडर यामध्ये घातल्यामुळे आपल्या मोदकाला चव तर खूप छान येते, त्याचबरोबर टेक्स्चर सुद्धा अगदी व्यवस्थित येतं. मिल्क पावडर घालायची आणि गॅस बंदच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर हे बघा, मिल्क पावडरच्या गुठळ्या न होऊ देता अगदी मिल्क पावडर रव्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. या मिश्रणामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झाली की आता या इथे मी घेतलेली आहे पिठी साखर. तर 1 कपाला अगदी 4 ते 5 चमचे कमी इतपत पिठी साखर मी यामध्ये घातलेली आहे. तुम्हाला जर का जास्त गोड खायला आवडत असेल तर संपूर्ण 1 कप भर पिठी साखर तुम्ही यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल. आता पिठी साखरेच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित या मिश्रणामध्ये पिठी साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, पिठी साखर आणि मिल्क पावडर या मिश्रणामध्ये मिसळत असताना गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे आणि गॅस बंद करूनच मग आपल्याला पिठी साखर आणि मिल्क पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे. जर का तुम्ही गॅस चालू ठेवला तर रव्याचा रंग थोडासा बदलू शकतो. तर हे बघा, पिठी साखर सुद्धा मी यामध्ये छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये पिठी साखरेचे खडे किंवा गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीयेत. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायची 1 चमचाभर साखरयुक्त जायफळ आणि विलायचीची पावडर.
आता ही सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे। तर हे बघा, सुरुवातीला सगळे कोरडे जिन्नस मी या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेले आहेत आणि अजूनही गॅस बंदच आहे। तर सगळं साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅस ऑन केल्यानंतर तो मोठा न करता मंद गॅसवरतीच आपल्याला यामध्ये एक कप भर इतकं दूध घालायचं आहे। तर इथे मी कोमट दुधाचा वापर केलेला आहे, संपूर्ण थंड दूध आपल्याला वापरायचं नाहीये। तर एक कप भर मी इथे कोमट दूध घातलेलं आहे। यामध्ये दूध घातलं की आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणाच्या यामध्ये गुठळ्या होता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची। तर हे बघा, चमच्याने सतत एकसारखं हलवत आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे करत असताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आता सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं सैलसर किंवा पातळ वाटत असेल, पण काहीच हरकत नाही, कारण हे मिश्रण आपण जसजसं मिक्स करत जाऊ, याला जसजसं आपण शिजवत जाऊ, तसतसं हे मिश्रण घट्टसर होत जातं। त्यामुळे याला अशा पद्धतीने बघा, सतत एकसारखं हलवत मिक्स करत चांगलं याला परतून घ्यायचं आहे। हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। आता इथे मी 2 चमचे कोमट दुधामध्ये 10 ते 12 केशराच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या, तर हे केशरयुक्त दूधसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे, ज्यामुळे आपल्या मोदकाचा रंग खूप छान येतो आणि त्याचबरोबर चवीलासुद्धा मोदक चांगले लागतात। आता केशरयुक्त दूध मी यामध्ये घातलं, तेसुद्धा आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ। तर केशरयुक्त दूध आपण यामध्ये घातलं आणि तुम्ही इथे बघू शकता, लगेचच या मिश्रणाचा रंग हलकासा बदललेला आहे आणि यामुळे आपले मोदकसुद्धा दिसायला खूप छान दिसतात। तर हे बघा, सगळं व्यवस्थित छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता थोडासा घट्टसरपणा आलेला आहे। तर जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, सतत चमच्याने एकसारखं हलवत हे मिश्रण मी परतून घेत आहे आणि तसतसं हे मिश्रण बघा घट्टसर होत चाललेलं आहे। दूध घातल्यानंतर हे मिश्रण शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण रवा आपण अगोदरच तुपावरती छान असा भाजून घेतलेला असतो, त्यामुळे दूध घातल्यानंतर जसजसं आपण याला परतत जाऊ ना तसतसं हे मिश्रण छान मिळून येतं। आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे, पॅन सोडू लागलेलं आहे, परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे। अगदी 4 ते 5 मिनिटात हे अगदी व्यवस्थित मिश्रण बनून तयार होतं आणि सुरुवातीला जे मिश्रण तुम्हाला सैलसर किंवा पातळ वाटत होतं ते मिश्रण तुम्ही इथे बघू शकता किती छान मिळून आलेलं आहे आणि मस्त घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आणि या इथे तुम्ही या मिश्रणाचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनून तयार झालंय। तर मोदक बनवण्यासाठी ही आपल्याला अशाच पद्धतीचं मिश्रण हवं आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे लगेचच आपण याचे मोदक करायचे नाही आहेत। तर हे मिश्रण हलकंसं थंड झालं, हाताला सोसवेत इतपत कोमट झाल्यानंतर आपल्याला याचे मोदक बनवायचे। तर हे बघा, या मिश्रणातली गरम वाफ निघून गेलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, हाताला सोसवेल इतपत हे कोमट आहे। आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून छान असे याचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे। आता मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग मोदक साच्याला चिकटणार नाही। आणि डेकोरेशनसाठी म्हणून इथे मी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, सोबतच इथे मी एक केशराची काडीसुद्धा ठेवलेली आहे, जेणेकरून मोदक दिसायला छान आकर्षक दिसतात। आता या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि या साच्याच्या प्रत्येक पाकळीमध्ये थोडंसं हे आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे मग मोदक छान कळीदार बनून तयार होतात आणि दिसायलासुद्धा अतिशय सुंदर सुबक दिसतात। तर हे मिश्रण बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दाबून यामध्ये भरायचं आहे। यानंतर आपल्याला साचा बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने यामध्ये आपल्याला मिश्रण थोडंसं दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे मग पोकळ असा हा मोदक राहत नाही, अगदी घट्ट दाबून यामध्ये मिश्रण भरलं की भरीव असा मोदक आपला बनून तयार होतो आणि अगदी दिसायलासुद्धा आकर्षक दिसतो, छान कळीदार बनतो। तर हे बघा, घट्ट असं दाबून दाबून यामध्ये मिश्रण भरायचं आणि या साच्याच्या ज्या कडेने शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे। तर आता यानंतर आपण साचा उघडून बघूयात। तर हे बघा, अतिशय सुंदर सुबक असा हा कळीदार आपला मस्त रवा नारळाचा मोदक बनून तयार झालेला आहे। तर अशा रीतीने साच्याचा वापर करून मोदक बनवले ना अगदी फटाफट बनून तयार होतात आणि दिसायला सुद्धा ते फार आकर्षक दिसतात। तर हे बघा, एक मोदक इथे मी तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने आणखीन एक मोदक या इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर सुरुवातीला साच्यामध्ये पिस्त्याचे काप ठेवायचे, एखादी केशराची काडी ठेवायची, ज्यामुळे मोदक आपला दिसायला फार आकर्षक दिसतो।
त्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन मोदकाच्या प्रत्येक पाकळीमध्ये आपल्याला दाबून दाबून घट्ट असं भरून घ्यायचं आहे. आता साचा बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा या साच्यामध्ये आपल्याला मिश्रण दाबून भरून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपला मोदक अगदी छान कळीदार बनतो. आता आपण साचा उघडून बघूयात. तर हे बघा, दुसरा मोदक सुद्धा इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. मोदक तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय, अगदी आकर्षक बनून तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा फटाफट मोदक तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे मी हे सगळे मोदक छान असे तयार करून घेतलेले आहेत. मोदक बघाल तर दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक सुबक दिसत आहेत, आणि चवीला म्हणाल तर अगदी बाजारात विकत मिळतात ना तसेच हे चवीला सुद्धा लागतात. तुमच्या लक्षातच आलं असेल की हे बनवायला सुद्धा किती सोपे आहेत. साहित्याचं प्रमाण अगदी अचूक घेतलं ना की मोदक व्यवस्थित बनून तयार होतात, अतिशय मऊसूत होतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या लाडक्या बाप्पासाठी हे मस्त असे चवदार रवा नारळाचे मोदक नक्की करून बघा. आणि आजची ही मोदकाची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.